पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. ते काही वेळापूर्वीच अयोध्येमध्ये दाखल झालेत आणि त्यानंतर त्यांनी इस्कॉन मंदिरात शिवसेना नेत्यांसह भोजनही केलंय. थोड्याच वेळात ते इस्कॉन मंदिरात दर्शन घेणार आहेत. मुंबईहून लखनौला पोहोचल्यानंतर ते कारनं अयोध्येला रवाना झालेत. तिथं ते रामलल्लांचं दर्शन घेतील आणि त्यानंतर हनुमानगढीवर जातील आणि संध्याकाळी शरयू नदीवर आरती करतील. या दौऱ्याच्या तयारीसाठी संजय राऊत सोमवारीच अयोध्येत दाखल झाले होते. तर राज्यभरातून 10 ते 12 हजार शिवसैनिक अयोध्येत दाखल झालेत. यावेळी सर्वत्र भगवे झेंडे आणि शिवसेनेचे बॅनर झळकतायत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर वारंवार टीका होते आणि त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचा हा अयोध्या दौरा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. संध्याकाळी शरयू तीरावर महाआरती त्यांच्या हस्ते होणार आहे. आदित्य ठाकरेंचा दौरा कसा असणार आहे आपण पाहतोय. सकाळी 11 वाजता विमानतळावर त्यांचं आगमन झालं. त्यानंतर दुपारी 1:30 वाजता अयोध्येत आगमन झालं. इस्कॉन मंदिरात त्यांनी भोजन केलं. वगैरे सर्व नियोजनाची जबाबदारी नाशिक जिल्ह्यावर पडली. नाशिक जिल्हा आमच्या वतीनं सर्वच पदाधिकारी, जसे आमचे बडगुजर असतील, अजय बोरस्ते असतील किंवा नाशिक जिल्ह्यातले सर्वच पदाधिकारी, ह्या दौऱ्याची सर्व तयारी या ठिकाणी बसून गेल्या 8-15 दिवसापासून या ठिकाणी करतायत आणि संपूर्ण तयारी आमची या ठिकाणची झाली आहे. महाआरती जी या गंगेची होती त्या गंगेच्या आरतीची तयारी संपूर्ण झालेली आहे आणि ह्या घाट सजवण्याची जबाबदारी सुद्धा या ठिकाणी आमच्या सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी पूर्णत्वास नेलेली आहे. आपण बघतात की संपूर्ण अयोध्या नगरी ही आदित्य साहेबांच्या स्वागतासाठी नटली आहे. इथे बघाल तर ह्या संपूर्ण पेलावर आपल्याला आता सगळं भगवमय वातावरण दिसणार आहे. शिवसैनिक मोठ्या संख्येने या ठिकाणी आले आहेत. ठाणा, मुंबई, नाशिक, पुणा या ठिकाणून रेल्वेतून भरून भरून सगळे शिवसैनिक या ठिकाणी आले. कारण अयोध्या म्हटलं की प्रत्येकाला एक जत्रेचं स्वरूप आहे, एक वेगळी जवळीक आहे आणि या ठिकाणी आठवण येते ती फक्त आणि फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची.